ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे। ही शिवसंवाद यात्रा औरंगाबादेत पोहोचली आहे। शिवसंवाद यात्रेद्वारे उद्धव गटाचा कार्यकर्त्यांशी संवाद सुरू आहे। देशभरात भाजपाचे सत्ता पाडण्याचे राजकारण सुरू असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी आरोप केला आहे। आपण दृश्यात पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते हे जमलेले आहेत। आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी हे सर्व कार्यकर्ते औरंगाबाद मध्ये जमले आहेत। आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू असून औरंगाबाद मध्ये यात्रा पोहोचली आहे। या ठिकाणी आपण दृश्यात पाहतोय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे या यात्रेसाठी जमले आहेत। तसेच एक दिवसापूर्वी त्यांची यात्रा ही मनमाडमध्ये होती, नाशिक इथल्या मनमाड या ठिकाणी होती। आपण दृश्यात पाहतोय आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचलेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या जनसंवाद यात्रेला औरंगाबादमध्ये जमा झाले। आदित्य ठाकरे औरंगाबादमध्ये पोहोचलेत। शिवसंवाद यात्रा आदित्य ठाकरे यांची सुरू आहे, मात्र औरंगाबादकरांनी आदित्य ठाकरे यांचं जोरदार स्वागत केलं आहे। त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी औरंगाबादच्या शिवसैनिकांनी केली आहे। एक मोठा हार आदित्य ठाकरे यांना घालून त्यांचं स्वागत केलं जात आहे। औरंगाबादमध्ये जोरदार तयारी तिथल्या कार्यकर्त्यांनी केली। आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू झाली असून ते आता औरंगाबादमध्ये पोहोचले। एक दिवसापूर्वी नाशिकमध्ये त्यांची यात्रा होती। आपण थेट औरंगाबादमधून ही दृश्य पाहतो। आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेनिमित्त औरंगाबादमध्ये पोहोचलेत। औरंगाबादमध्ये त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत। आदित्य ठाकरे यांचं जोरदार स्वागत औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांनी केलंय। आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू झाली असून शनिवारी ते औरंगाबाद येथे पोहोचलेत। या ठिकाणी औरंगाबादकरांनी त्यांचं जोरदार स्वागत केलंय। आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेमधून औरंगाबादकरांना संबोधित करते, मात्र या यात्रेद्वारे उद्धव गटाचा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे।
ठाकरेच मुख्यमंत्री आहेत आणि जे आता बंडखोर आहेत ते पुन्हा मंत्री पाहायला मिळतात. नाही ती वेबसाईट मी नाही बघितली, तुम्ही बघितली असेल. खरोखर मी नाही बघितली, मी बघून घेतो. करायला सांगणार पटकन झाला होता की एकनाथ शिंदेना गडचिरोलीचे पालकमंत्री असताना सिक्युरिटी वाढवावी म्हणून, पण ती दिली नव्हती अशा पद्धतीचा आरोप होत होता. काय ना की ह्या गोष्टींमध्ये मी जात नाही, कारण आता काय झालं आपण बघितलं असेल 20 जून ते 20 जुलै एवढे कारण आणि एवढे वेगवेगळे गोलपोस्ट दिलेली आहेत आणि कालपर्यंत परवापर्यंत सांगत होते की उद्धव साहेबांबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर आहे. आता त्यांची भाषा बघा कशी बदलली. म्हणजे खरं जर बघितलं तर हे स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी ही गद्दारी झाली होती आणि तेवढंच ते लोकांचं पण सत्य आलेलं आहे. खरी शिवसेना कोणती हे कोर्टानं स्पष्टीकरण मागितलेलं आहे. आणि आता तुम्ही हे सगळं जे प्रेम बघताय ही खरी शिवसेना आहे. शिवसेना कधी गद्दारी करत नाही. पण ही एक भीती तर काही शिवसैनिकांच्या मनात दिसते की शिवसेनेचं चिन्ह जाऊ शकतं. मला वाटतं आता भीती नाहीये, थोडा शॉक निश्चितपणे होता. आधी दुःख देखील होतं की ज्यांना शिवसैनिकांनी आपलं मानलं, एवढे वर्ष आपलं मानलं, मतदान केलं, त्यांच्यासाठी दिवस रात्र प्रचार केला, त्यांच्यासाठी मेहनत घेतली, डोक्यावर बसून नाचले, तेच लोक शिवसेनेच्या आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खूप असतील. ज्यांना शिवसेनेत आम्ही हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे दैवत आहे, त्यांच्याच पुत्राच्या पाठीत खंजीर खूप असतील हे कोणाला अपेक्षित नव्हतं. ते या गद्दाऱ्याने त्यांची एक पर्सनल प्रश्न ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेब घरी गेले, तुमच्या भाषणात मला 2-3 वेळा ते जाणवलं की तुम्ही सगळे विचार मंथन करत बसले होते, खूप जास्त डिसअपॉइंट होते, कशी रात्र आम्हाला पहिल्यापासून माहिती दिली. ज्या दिवशी आम्ही हे पद स्वीकारलं की हे पद आणि जे काही आजूबाजूला किंवा वर्षा बंगला वगैरे हे काही आमचं नसतं, कारण हे परमनंट असतं. जे आपलं नाही आहे त्याला चिकटून राहणं कारण नसतं. जे लोकांची सेवा करायला जे माध्यम असतं ते वापरणं नेहमी गरजेचं असतं. ज्या दिवशी आम्ही वर्षा बंगला सोडला, म्हणजे मला तो शोधात होतो की फेसबुक लाईव्ह होतं आणि त्याच वेळेला उद्धव साहेब बोलले की चला मी तर मातोश्रीला चाललो आणि आम्हाला बॅग बंदायला सांगितलं, आम्ही निघालो. घरी आल्यानंतर, आपल्या घरी आल्यानंतर मातोश्रीच्या बाहेर जे काही प्रेम बघितलं आणि वर्षा ते मातोश्री अनेक लोक मध्ये नागरिक शिवसैनिक वेगवेगळ्या ठिकाणी उभे होते तर ते होतच. पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बघताय की अजूनही सगळे लोक हे शिवसेनेसोबत आहेत. डोळ्यात पाणी होतं सगळ्यांच्या, अनेक लोकांच्या होतं. म्हणजे आपण आम्ही एवढंच विचार करत होतो की आमचं चुकलं का कुटुंबीय. नक्कीच, कारण दुःख याच गोष्टीचं होतं की ते सोडावं लागलं हे दुःख नव्हतं. आपल्याच लोकांनी गद्दारी केली आणि आपल्या पाठीत खंजीर बसलं. म्हणजे आम्ही ते नोव्हेंबर दिवाळी नंतरचे काळ पण बघितलेलं आहे. उद्धव साहेबांचा तो जो काही काळ होता, सर्जरीचा असेल किंवा त्यांनी कोविड काळात जे काम केलेलं, केवढी मेहनत येते हे बघितलं होतं. आणि ह्या लोकांना जेवढं त्यांनी प्रेम दिलं ते सगळं झाल्यानंतर कोणीतरी पाठीत असा खंजीर खुपसेल आणि निघून जाईल हे एवढं अपेक्षित नव्हतं. एक मंत्री जे 7व्या मजल्यावरून उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यावर उडी मारू असं म्हटलं होतं, आज त्यांच्या मतदारसंघात जातात, त्यांना काय सांगतात? उडी मारली. मला काही कोणाबद्दल काही बोलायचं नाहीये. मी एवढ्यासाठी चाललोय, सगळीकडे प्रेम आणि आशीर्वाद घेण्यासाठी चाललोय. म्हणजे आम्हाला खरोखर 3-4 जुलैला जेव्हा हे बेकायदेशीर सरकार बसलं त्या गद्दारानं बघून असं वाटायला लागलं की आम्ही काहीतरी मोठं पाप केलं आहे की यांना एवढं मोठं एवढं प्रेम दिलं. ते वातावरण खूप क्लेशदायक होतं आणि खूप वेळा असं होतं ना की असं स्वतः विचार केला लागतो की काय चुकलं काय चुकलं. या दुःखाच्या पुढे जायचं असेल तर लोकांचं प्रेमच तुम्हाला ताकद देऊ शकतं. ते घ्यायला मी परत एकत्र यावं असं वाटतं या सगळ्यांनी तुम्हाला. मी एवढंच सगळीकडे सांगितलेलं आहे की ज्यांना परत यायचं त्यांच्यासाठी आमचे दरवाजे सदैव खुले होते. कारण ठाकरे परिवार काय, शिवसेना परिवार काय, हा एकत्र एकच राहणारा परिवार आहे. आणि मी अनेकदा बोललेलो की असं नाही की कोणी वेगळं, पण दुसऱ्या बाजूला म्हणजे आता उदाहरण म्हणजे आता मागे खैरे साहेब आमच्या बसलेले आहेत. आत्ता मी त्यांना साहेब म्हणून बोलतो, पण लहानपणी त्यांना काका म्हणून हाक मारायचं, बाहेर याच्यात साहेब म्हणून हाक मारतो. पण हे वर्षानुवर्षाचं नातं अनेक अशा लोकांसोबत झालेलं. ह्या तिकडे ज्या गेल्याने गद्दारांनी गद्दारी केलेली आहे त्यांना सांगतं की ज्यांना परत यायचं असेल आनंद द्या, तेवढाच मान सन्मान मिळेल. कारण उद्धव साहेबांचं मन मोठं हे सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यांना तिथे राहायचं असेल एकच कृपा करा, थोडी हिंमत दाखवा, आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे. 3 दिवसांपासून दौरा सुरू आहे, सगळं पाहून थोडा दिलासा मिळाल्यासारखं. आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा औरंगाबादेत पोहोचली आहे. शिवसंवाद यात्रेतून ते औरंगाबादकरांना संबोधित करतील, मात्र औरंगाबादकरांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं आहे.